जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षनिष्ठ असलेल्यांना स्थान असेल, पक्षाशी एकनिष्ठ राखून काम करणाऱ्यांनीच पक्षात राहावे असे ठाम मत राष्ट्रवादी पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी पक्ष बैठकीत मांडले. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता केवळ निष्ठा असणाऱ्या पक्षाशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान असेल, पक्षाशी निष्ठा असलेल्यांनीच यापुढे पक्षात काम करावे असं ठाम मत नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी अक्कलकुवा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मांडला आहे. तालुक्यातील पक्षाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित केली होती. यात पक्ष संपवण्यासाठी काही मंडळांनी अनेक खलबत्ते घडवून आणले आहेत, मात्र ते आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. पक्ष संघटन मजबूत करून निष्ठावंतांना सोबत घेऊन जिल्ह्यात संघटन वाढविण्याचं, एक दिलानं काम करण्याचं त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं आहे. यावेळी माजी आमदार उदयसिंग पाडवी, तालुका अध्यक्ष निलेश पाडवी, रानूलाल जैन, शरफुद्दीन मकरानी, अलिम मकरानी, अमृत चौधरी, अलिम मकरानी, तसेच सुनील कुकरेजा, सलीम मकरानी, पारस सोलंकी, रामसिंग वसावे, राजू पाटील, करीम बलोच, नरेश वसावे यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. या आढावा घेत असताना आमच्या एक बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. त्या विशेष करून म्हणजे की आमचे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आहेत, आमची कुठली फळी त्या ठिकाणी तुटलेली नाही. केवळ आणि केवळ नेतृत्व नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाढ ही फुटलेली आहे. आणि अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याकरता आणि सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा उभारी घेण्याकरता आम्ही हे सध्या तालुका दौरे उदयसिंग दादांच्या मार्गदर्शनाने करत आहोत. या तालुका आढाव्यांचा एक दुसरा त्या ठिकाणी उद्देश असा पण आहे की आम्हाला त्या ठिकाणी जे स्थानिक नेते आहेत, स्थानिक जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांशी चर्चा करणे, त्यांच्याशी विचार विनिमय करणे, जेणेकरून जी भविष्यात होणारे आमचे जिल्हा पातळी आणि तालुका पातळीवरच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यामध्ये कोणाला स्थान द्यावं, कोणाला देऊ नये आणि कशा पद्धतीने या पातळ्या संघटित कराव्या, हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे. एमडीटीव्हीसाठी शुभम मनसाली, अक्कलकुवा.